हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया जे तुमच्या सर्वांच्या फायद्याचं ठरणार आहे. तर एकच रिक्वेस्ट आहे माझी की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मोटिवेट करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा प्रश्न असा आहे की विथड्रॉन क्रिमिनल केस नीड टू बी मेन्शन इन अ गव्हर्नमेंट जॉब. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली असेल तर त्याच्यामध्ये जो फॉर्म फिलअप करावा लागतो त्याच्यामध्ये तुमच्या अगेन्स्टमध्ये एक केस झालेली होती क्रिमिनल केस, पण ती विड्रॉ करण्यात आलेली होती कंप्लेनंटद्वारे. तर ती त्याचं जे डिटेल्स आहे ते मेन्शन करणं आवश्यक आहे का, तर त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया. तर आन्सर आहे नो. अ क्रिमिनल केस दॅट हॅज बीन विथड्रॉन डज नॉट नीड टू बी मेन्शन इन अ गव्हर्नमेंट सर्व्हिस फॉर्म. इन फॅक्ट अ कॅन्डिडेट फॉर अ गव्हर्नमेंट जॉब शूड हॅव नो क्रिमिनल चार्जेस पेंडिंग अगेन्स्ट देम. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की क्रिमिनल केस तुमच्या अगेन्स्ट झाली होती पण ते विथड्रॉन करण्यात आलेली आहे, तर त्या अशा केसला तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस फॉर्ममध्ये मेन्शन करायची गरज नाही आहे. ठीक आहे, पण इनफॅक्टमध्ये असं आहे, कंपल्शन आहे की जो कॅन्डिडेट आहे जो गव्हर्नमेंट जॉबसाठी क्वालिफाईड झालेला आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये क्रिमिनल चार्जेस नसायला हवे, कुठलीही क्रिमिनल केस पेंडिंग नसायला हवे. ठीक आहे, तर असा व्यक्ती जर गव्हर्नमेंट सर्व्हिसचा फॉर्म भरत असेल तर त्याला गव्हर्नमेंट जॉब लागणं खूपच कठीण राहणार आहे. तर तुमच्या अगेन्स्टमध्ये क्रिमिनल चार्जेस पेंडिंग नसायला हवे आणि ते अगर तुमच्या अगेन्स्टमध्ये केस झालेली असेल तर ती विथड्रॉन झालेली असायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्विट व्हायला हवे. ॲक्विट म्हणजे दोषमुक्त झालेलं असायला हवे. तर अशाच कंडिशनमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस फॉर्म फिलअप करू शकता आणि तुम्हाला ती जॉब मिळू शकते. सो हिअर आर सम अदर डिटेल्स अबाउट क्रिमिनल केस अँड गव्हर्नमेंट जॉब्स. फर्स्ट, अ कॅन्डिडेट मस्ट सबमिट अ सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफाइंग दॅट नो क्रिमिनल केसेस आर पेंडिंग अगेन्स्ट देम. इफ अ क्रिमिनल केस इज पेंडिंग द कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड डिटेल्स. द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी विल डिसाइड वेदर टू इश्यू अन अपॉइंटमेंट लेटर आफ्टर रिसिव्हिंग द पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट. तर याच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे, ठीक आहे, अगर तुमच्या अगेन्स्टमध्ये क्रिमिनल केस आहे तर मग त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये काय करायचं. तर कॅन्डिडेटनी सबमिट करायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफाय फॉर्ममध्ये की त्याच्या अगेन्स्टमध्ये क्रिमिनल केस पेंडिंग नाही आहे. ठीक आहे, आणि जर असेल केस क्रिमिनल केस पेंडिंग असेल तर त्याचे डिटेल्स द्यावं लागणार आहे आणि नंतर ऑथॉरिटी डिसाईड करेल की पोलीस व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला जॉब द्यायचे की नाही. नेक्स्ट, द अपॉइंटमेंट लेटर मे स्टेट दॅट द अपॉइंटमेंट विल बी कॅन्सल्ड इफ द कॅन्डिडेट्स कॅरेक्टर इज नॉट व्हेरीफाईड ऑर इफ दे प्रोव्हाइड फॉल्स इन्फॉर्मेशन इन देअर सेल्फ डिक्लेरेशन. अ पर्सन कॅन बी कन्सिडर्ड फॉर अ गव्हर्नमेंट जॉब इफ दे हॅव बीन ॲक्विटेड ऑफ ऑल चार्जेस बाय द कोर्ट. तर अशा प्रकारे आहे, त्यांनी कंडिशन दिलेली आहे. अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला जे दिलेलं आहे ते कॅन्सल पण होऊ शकते जर तुमचं कॅरेक्टर व्हेरीफाईड झालेलं नसेल किंवा तुम्ही जर फॉल्स इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तुमच्या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तर तुमचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे ती कॅन्सलसुद्धा होऊ शकते. आणि अ पर्सन कॅन बी कन्सिडर्ड फॉर अ गव्हर्नमेंट जॉब इफ दे हॅव बीन ॲक्विटेड ऑफ ऑल चार्जेस बाय द कोर्ट. म्हणजे जर तुम्ही दोषमुक्त झाले असाल तरच, म्हणजेच तुमच्या तुमच्या अगेन्स्टमध्ये झालेल्या क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर दोषमुक्त झालेले असाल तरच तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉबसाठी कन्सिडर केलं जाणार आहे. तर हे आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.